शेतकऱ्यांचं जे ऑर्चर्ड सगळ्या खराब झालेले आहेत, पर्टिक्युलरली मुरुड, केळशी, हर्णे, अंजरला या भागामध्ये, त्या ठिकाणी आता लोक सगळे पडलेली झाडं आणि त्याचं साफसफाई करण्याचं काम करतायत. आमचे काही शास्त्रज्ञ आम्ही पाठवलेले आहेत शेतकऱ्यांना गायडन्स देण्यासाठी. ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण बागा गेलेल्या आहेत आणि ज्यांना नवीन बागा लावायची वेळ येणार आहे, अशा ठिकाणी मात्र त्या शेतकऱ्याला नवीन बाग लावून सुद्धा लगेच काही आर्थिक उत्पन्न मिळणार नाही. मग अशा शेतकऱ्यांसाठी काय काय आपण करू शकतो याच्यासाठी बरेचसे प्रयत्न करावे लागतील. इमिजिएटली आमच्या विभागात ट्युबर क्रॉप्स म्हणजे सुरण, रताळी, बुलबिल म्हणजे करांदे, कणघर, मिश्री कंद, अशा प्रकारचे जे कंदमुळं आहेत, ही कंदमुळं पावसामध्ये चांगली येतात असं आमच्या पाहण्यात आहे. इमिजिएटली जर ते लावली तर त्याच्यापासून थोडंसं इन्कम, इवन टॅपिओका, आम्ही टॅपिओकाच्या पासून साबुदाणा बनवण्याची प्रक्रियाचे छोटे यंत्र मागवलेले आहेत ते आणि त्याचं प्रात्यक्षिक सुरू करणार आहोत. त्या गोष्टी इथे करता येतील. रब्बीमध्ये म्हणजे पाण्याची व्यवस्था जर असेल तर वेगवेगळे व्हेजिटेबल्स आपल्याला लावता येतील आपल्या या भागामध्ये. तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये जवळजवळ सर्वच व्हेजिटेबल ही वाई किंवा भोर या विभागातनं येते. मग आपली व्हेजिटेबल जर इथं आली तर त्यालासुद्धा आपल्याला चांगलं मार्केट मिळू शकेल. बरेचशा व्हेजिटेबल्स आहेत म्हणजे आमच्या इथली कोकण भेंडी ही थोड्याशा जास्त पावसामध्ये ह्युमिडिटीमध्ये पण चांगली येते. मिरची आहेत दोन प्रकारचे आमचे, टोमॅटो सोनाली व्हरायटी आमची फार चांगली येते. म्हणजे असे ज्या व्हेजिटेबल्स आहेत या व्हेजिटेबल्स आपण लावलं तर शॉर्ट ड्युरेशनमध्ये काही आर्थिक उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकेल, ते त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या व्यतिरिक्त इथे जो चारा आहे किंवा गवत चारा किंवा जे ऑर्गॅनिक वेस्ट आहे याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणामध्ये मशरूम कल्टिवेशन होऊ शकतं. आता बटन मशरूमसाठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तेवढा इमिजिएटली करता येणार नाही, पण जे प्लुरोटस ढिंगरी मशरूम जे आहे हे मशरूम इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करता येईल. त्यासाठी आमच्या विद्यापीठाने त्याचं जे बी आहे त्याचं स्पॉन प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. ते स्पॉन झाल्यानंतर शेतकऱ्यांना एकत्र करून त्याच्याबद्दलच्या कार्यशाळा किंवा शेतकरी उत्पादन कसं करायचं आणि त्याचं मार्केटिंगचा ग्रुप कसा तयार करायचा याच्याबद्दलचं प्रशिक्षण देण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे.